नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टाकडी गिलबा या गावातील युवकांनी अवैध देशी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. कोरोनाच्या काळात सर्वत्र दारूची दुकाने बंद असल्याने लोकांचा मोहाच्या दारूकडे वाव वाढला. वाढत्या मागणीमुळे गावातील काही लोकांनी दारूचा धंदा चालू केला. त्यामुळे गावात वाईट वातावरण निर्माण होत असल्याने युवकांना व महिलांना हे पाऊल उचलावे लागले. अड्ड्यावरील 2 ड्रम व 60 पिपे एवढा माल उद्ध्वस्त करण्यात आला. युवराज राठोड यांच्या नेतृत्वाखाली व बबलू थोरात पोलीस पाटील यांच्या सहकार्यांनी हे काम करण्यात व महिला मंडळ अरुणा राठोड, रेखा राठोड, आशा राठोड, लता चव्हाण, कौशल राठोड, शोभा जाधव, यमुना पवार, उज्ज्वला राठोड, ममता पवार यांच्या मदतीने करण्यात आले. मित्रमंडळ मुकिंदा राठोड, नितेश राठोड, प्रवीण राठोड, प्रकाश राठोड, अभिषेक राठोड, अभय राठोड, विवेक पवार, रोहन राठोड, कुणाल इंगोले इत्यादी टाकडी गिलबा गावातील मित्रमंडळी उपस्थित होते. उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सवालाखेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.